नमस्कार मंडळी, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला प्रॉमिस केल्याप्रमाणे आज एका तज्ज्ञ व्यक्तीला इथे बोलावण्यात आलेलं आहे. त्यांचं नाव आहे सौ स्वाती बिळू. त्यांनी फलज्योतिष अभ्यास मंडळ पुणे येथून ज्योतिष भास्कर ही पदवी प्राप्त केलेली आहे. ज्योतिष भास्कर म्हणजे मंडळी PhD लेव्हलची पदवी आहे, बरं का? आणि त्या गेली काही वर्ष व्यावसायिक ज्योतिषी म्हणून काम करत आहेत. त्यांनी अनेक पत्रिका पाहिलेल्या आहेत. आजचा विषय तर तुम्हाला माहितीच आहे, ग्रहांची युती. तर आपण स्वाती मॅडमचं स्वागत करूया. नमस्कार स्वातीताई, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुमचं स्वागत ही छोटीशी भेट देऊन मी करते आहे. बघा, तुम्हाला आवडतं, खूप छान. उघडून बघितलं तर बघू, लोकांना कळून काय आहे ते. अरे वा, सुंदर असेल, आवडलं मला खूप. छान मग आहे. थँक्यू. तुम्ही रोज ह्याच्यातून चहा आणि कॉफी पिऊ शकता. ओके, आपण सध्या हा इथे ठेव. तर स्वातीताई, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की ग्रहांची युती म्हणजे नेमकं काय? ओके, त्याबद्दल तर मी सांगतेच. तर सर्वप्रथम मनीषाताई, तुमचे खूप खूप आभार की तुम्ही मला तुमच्या चॅनेलवर आज बोलवलं आणि ज्योतिष या विषयावर चर्चा करण्याची संधी दिली. तर आजचा आपला विषय हा युती संदर्भात आहे, म्हणजे रवी आणि बुध युती या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम युती म्हणजे काय? तर सामान्य माणसाला युती म्हटल्यावर एकच दिसते की निवडणुकीमध्ये जे दोन पक्ष एकत्र येतात आणि त्यांची जी युती होते, त्याला आपण म्हणतो की ती युती झाली. तर हा आपला एक पारंपरिक शब्द आहे, युती. आणि जेव्हा आपण ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांची युती म्हणून आपण जेव्हा विचार करतो, तर त्याचा अर्थ असा की जेव्हा दोन ग्रह एकाच भावामध्ये किंवा एका शून्य अंशावर येतात, म्हणजे 0 ते 5 अंशापर्यंत जेव्हा असतात, तर त्या ग्रहांची युती झाली असं आपण म्हणतो. हा, हे तर कळलं की युती म्हणजे नेमकं का. तर मला असं विचारायचं आहे की युतीचे नेमके परिणाम काय होतात आणि त्यातही शुभ आणि अशुभ युती म्हणजे काय हे जरा सांगाल का? युतियोगामध्ये दोन ग्रह एकाच राशीत आणि एकाच भावात असतात. म्हणजे जन्मतःच जेव्हा जातकाची कुंडली, म्हणजे आपण म्हणतो ना, मूळ कुंडली जेव्हा निघते, जेव्हा जन्मतःच आपण एखाद्या बालकाची कुंडली काढतो, तर तो ग्रह आकाशात जसा असतो तसाच त्या कुंडलीमध्येही येतो. बरोबर आहे. म्हणजे काय की ही युती ही आयुष्यभर तशीच त्याच्या पत्रिकेत राहणार आहे. हां, मग ह्या युतीचे परिणाम शारीरिक, मानसिक आणि इतर गोष्टींवरही फार परिणाम करतात. म्हणजे त्या जातकाच्या आयुष्यामध्ये, म्हणजे जसं आपण म्हटलं की सुरुवातीला बालक जेव्हा जन्म घेतं तेव्हा त्याचा आरोग्याचा प्रश्न घेऊन त्याचे आई वडील आपल्याकडे येतात, थोडं मोठं झाल्यानंतर त्याच्या शिक्षणाचा प्रश्न घेऊन येतात, त्याच्यानंतर विवाहाचा असेल किंवा नोकरी धंद्याचा असेल, नंतर इतरही काही प्रश्न असतात. तर ह्या युती ह्या तुमच्या पूर्ण आयुष्यावर फार परिणाम करतात. आता ताई, तुम्ही दुसरा प्रश्न मला विचारला होता की शुभ आणि अशुभ ग्रहांची युती म्हणजे काय. तर आता बघा, हा वाक्यामध्ये त्याचं उत्तर आहे. आता शुभ ग्रह म्हणजे ते सर्व शुभ फळ देण्यास उत्सुक असतात आणि अशुभ ग्रह हे थोडं अडचणी आणतात. जेव्हा दोन शुभ ग्रहांच्या युती होतात तेव्हा त्याचे परिणामही शुभच असतात. कळलं का? म्हणजे कसं आहे की एखादं, आता आपण म्हणतो गुरु हा शुभ ग्रह आहे, शुक्र हा शुभ ग्रह आहे, तर ह्या ग्रहांच्या युती झाल्या की त्याचे परिणामही शुभ मिळतात आणि दोन पापग्रहांच्या युती झाल्या की त्या अडचणी निर्माण करतात. त्यामुळे सर्वप्रथम आपल्याला माहिती असायला पाहिजे की कुंडलीतले शुभ ग्रह कुठले आहेत आणि कुंडलीतले अशुभ ग्रह कुठले आहेत. आजचा आपला विषय काय आहे? रवी आणि बुध युती हा आपला प्रमुख विषय आहे. तर मी स्वातीताई तुम्हाला अशी विनंती करते की प्रथम रवी आणि बुध या ग्रहाची तोंड ओळख तुम्ही करून घ्या. रवी हा ग्रह ग्रहमालिकेतील राजा आहे. तो अग्नितत्वाचा आत्माकारक आणि पुरुष ग्रह आहे, स्वतंत्र वृत्तीचा आहे. त्याला कोणाच्या अंमलाखाली राहायला आवडत नाही. पत्रिकेत हृदयाचा विचार हा रवीवरून केला जातो. हृदयातील प्रेम, कर्तृत्व शक्ती, नेतृत्व हे गुण रवी दर्शवितो. रवीला राजसी वृत्ती, अधिकार वृत्ती, उत्साही, चैतन्यमयी, आनंदी आणि इच्छाशक्ती या ही रवीची गुणवैशिष्ट्ये आहेत. आता जेव्हा आपण रवी ग्रहाचा विचार करतो तर त्याच्या व्यवसायाचाही विचार पहिला केला पाहिजे.
की हा ग्रह ज्यांच्या पत्रिकेत उत्तम आहे, चांगला मूलत्रिकोण राशीत आहे आणि उच्चीचा आहे, तर अशा व्यक्ती ह्या जास्त करून तुम्हाला राजकारणात दिसतील, संरक्षण खात्यामध्ये म्हणजे मिलिटरी पोलीस ह्या खात्यामध्ये तुम्हाला दिसतील, तसेच सरकारी नोकरीत उच्चपदस्थ व्यक्तीही आढळून येतात. आता रवी ग्रहाचे व्यवसाय कोणते? तर रवी हा ग्रह हा ऊर्जा निर्मिती संस्था, त्याच्यानंतर विद्युत निर्मिती प्रकल्प असतील किंवा अन्नधान्य उत्पादन असेल म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये, त्याच्यानंतर सोन्याची दुकाने, डॉक्टर, हॉस्पिटल या संबंधित व्यवसाय असेल, तर तिथे हा रविग्रह जास्तपणे कार्यरत झालेला आपल्याला आढळतो. म्हणजे काय? तर ज्यांच्या कुंडलीमध्ये रवी हा ग्रह उच्चीचा असेल, मूलत्रिकोण राशीत असेल, तर त्यांना ही कार्यक्षेत्रे जास्त भावतात किंवा त्या ठिकाणी ही लोक आपलं रवीचं जे कर्तृत्व आहे किंवा त्या ग्रहाची जी कार्यकत्व आहे ते चांगल्या प्रकारे फळ देताना आपल्याला दिसून येतं. तर आपला दुसरा ग्रह रवी बरोबरचा बुध ग्रह, तर आता आपण बुधाबद्दल, बुध या ग्रहाबद्दल माहिती घेऊया. बुध हा सूर्यमालिकेतील सर्वात लहान ग्रह आहे. तो रवीच्या सर्वात जवळ आहे आणि पृथ्वीपासून खूप लांब असल्यामुळे आकाशात तो अगदी पुसटसर आणि पिवळसर असा तो दिसतो. रवी ज्या राशीत असेल त्याच राशीत हा बुध असतो किंवा त्याच्या मागच्या राशीत किंवा पुढच्या राशीत असतो. त्यामुळे रवी आणि बुधामध्ये 28 अंशांपेक्षा जास्त अंतर नसतं. त्यामुळे बऱ्याचशा कुंडलीमध्ये आपल्याला ही रवी बुध युती आढळून येते. फक्त ती अंशात्मक असेल तर ती जास्त परिणाम करते आणि ती जर एकाच राशीत असेल तर त्याचे वेगळे वेगळे परिणाम दिसून येतात. तर आता आपण बुधाबद्दल माहिती करून घेतोय. तर बुध हा ग्रह मालिकेतील सर्वात लहान ग्रह आहे, त्यामुळे त्याला युवराज असे म्हणतात. जसं आपण म्हटलं की रवीला ग्रह मालिकेतील राजा म्हणतात, तसं बुधाला हा ग्रह मालिकेतील युवराज असं आपण म्हणतो. का? तर तो सर्वात लहान ग्रह आहे. आता बुधाचा सर्वात मुख्य गुणधर्म म्हणजे काय? तर बुध म्हणजे काय? बुद्धिमत्ता. कळलं का? बुधाकडे अचाट बुद्धिमत्ता आहे, पण शेवटी तो युवराज आहे, त्यामुळे ती बुद्धिमत्ता कुठे आणि कशी वापरावी हे तेव्हा जेव्हा तो ज्या राशीत पडतो किंवा तो ज्या ग्रहांबरोबर असतो तिथे तिथे अशी काम करते. म्हणजे बुधाला स्वतःच असं काही नाही आहे, तो ज्या ग्रहाबरोबर राहतो की नाही किंवा ज्या ग्रहाबरोबर तो सहचर्य योग करतो, युती योग करतो, त्याप्रमाणे तो आपली कारकत्व तिथे तिथे दाखवतो. आज आपण बोलतोय रवी बुध युतीबद्दल. रवी हा राजा आहे, कडक आहे, नेतृत्व गुण आहे, त्याच्यामध्ये अधिकार लालसा आहे, आत्मविश्वासी ग्रह आहे. मग बुध जेव्हा त्या राशीत जाणार तेव्हा तो अगदी रवी सारखाच वागणार. तर बुध हा कसा ना थोडा बुध म्हणजे ज्यांच्या कुंडलीत बुध अगदी उत्तम असतो किंवा चांगल्या स्वराशीचा आहे, उच्चीचा आहे, मूलत्रिकोण राशीचा आहे, तर तिथे कसं आहे बुधाचा स्वभाव म्हणजे काय? तर बुद्धिमत्ता तर आहेच, तो चतुरही आहे, चलाकही आहे, बडबडा स्वभाव आहे, वाणी माधुरी आहे आणि तो तृतीय स्थानाचा पण कारकग्रह आहे. म्हणजे आपल्या मूळ कुंडलीमध्ये तो बुध हा तृतीयात येतो आणि दुसरा त्याचा ग्रह षष्ठात. म्हणजे मी थोडं विषयांतर करते, पण बुधाला दोन राशी आपल्या राशीचक्राने दिलेले आहेत. पहिली राशी म्हणजे मिथुन आणि दुसरी राशी म्हणजे कन्या. कळलं का? कन्या ही बुधाची मूलत्रिकोण राशी आहे. म्हणजे त्या ग्रहामध्ये म्हणजे आता म्हणतो ना हुशार आहे पण त्याला कळत नाही कुठे आणि कधी कसं बोलावं. कन्येचा बुध असेल तर त्या माणसाला समय सूचकता असते. कळलं का? पण तोच बुध जर मिथुन राशीमध्ये असेल तर थोडासा चंचलता, बडबडा स्वभाव येतो, कुठेही काहीही बोलण्याची वृत्ती असते. त्यामुळे कसं होतं की बुद्धिमान आहे पण गडबड करतो कुठेतरी. तर अशा प्रकारे हा बुध ग्रह आहे. अरे वा, आज आम्हाला अगदी माहितीचा खजिनाच मिळालाय. म्हणजे नेहमी माझ्या चॅनलवर एकदम बेसिक ज्योतिष असतं, तर आज जे ज्योतिषातले जाणकार आहेत त्यांनाही बऱ्यापैकी माहिती मिळणार आहे. शिवाय स्वातीता इतक्या सोप्या पद्धतीने सांगतायत की अगदी ज्यांना काही समजत नाही ज्योतिषातलं त्यांनाही हे समजणार आहे. तर मंडळी, आपण रवी आणि बुध कोण आहेत, काय आहेत याची थोडीफार ओळख करून घेतली, पण आपला महत्त्वाचा प्रश्न आता हा आहे की हा रवी आणि बुध या दोन ग्रहांची जर युती असेल तर त्याचे परिणाम काय मिळतात किंवा त्याच्याबद्दल थोडीशी माहिती मला जाणून घ्यायची आहे. तर हा जो तुम्ही प्रश्न विचारलाय की रवी आणि बुधाच्या युतीबद्दल,
तर कसं आहे आता रवी आणि बुध हे ग्रह जेव्हा एकाच राशीमध्ये एकाच अंशामध्ये असतात तर त्याला आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये बुध आदित्य योग म्हणजे किंवा बुधातित्य योग म्हणून आपण त्याला म्हणतो. कारण दोन्हीही चांगले ग्रह आहेत. म्हणजे रवीचं पण कारकत्व आपण बघितलं, तेजस्वी ग्रह आहे तो दिसतोच. तो ना सकाळी जेव्हा तो सूर्योदय होतो तेव्हा कसं चैतन्य वातावरण आपल्या वातावरणात चैतन्य निर्माण करतो. आणि बुध आला की बुध आला की कसं की बुध छोटासा ग्रह आहे त्यामुळे तो सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करतो. तर अशी जेव्हा ही रवी बुध युती कुणाच्या पत्रिकेत असेल तर ती काय फळ देईल तर अशा व्यक्ती फार हुशार असतात. लेखन वाचनाची त्यांना खूप प्रचंड प्रमाणामध्ये आवड असते. काही बौद्धिक छंदही ते लोक जोपासणारे असतात. उत्तम ग्रहणशक्ती असल्याने कोणतीही गोष्ट चटकन आत्मसात ते लोक करू शकतात. त्यामुळे शिक्षण, कला, अभिनय वगैरे गोष्टीतही प्रावीण्य ही युती मिळवून देते. आता रवी बुध युती बौद्धिक उन्नतीच्या दृष्टीने राशीगत आणि स्थानगत शुभफलदायी असता जास्त प्रकर्षाने फळ देते. म्हणजे याचा सोपा अर्थ काय, जर रवी स्वतःच्या राशीत असेल किंवा बुध स्वतःच्या राशीत असेल किंवा त्यांच्या मित्र राशीमध्ये असेल तर या युती असतात त्या जास्त प्रकर्षाने शुभ फळ देण्यास उत्सुक असतात. आता मला असं विचारायचंय की आपल्या जन्म लग्न कुंडलीमध्ये 12 भाव म्हणजे त्याला स्थान किंवा घर पण म्हणू असतात, तर ह्या युतीची म्हणजे रवी आणि बुध युतीची स्थानगत फळ काय असते? बुध आणि रवी युती यांची स्थानगत फळ काय फळ देईल? तर आता मी तुम्हाला थोडस एक्सप्लेन म्हणजे असं करायचंय मला की तुम्ही म्हणाला की 1 ते 12 स्थान असतात आपल्या पत्रिकेमध्ये. म्हणजे जेव्हा कुठलीही पत्रिका तुम्ही बघितली तर तुमचा जो पहिला भाव असतो पत्रिकेतला पूर्व दिशेला सर्वात प्रथम येणारा भाव, ह्याच्यामध्ये आकडा कुठलाही असेल तुमच्या कुंडलीमध्ये, कुणाचा 1 असेल, कुणाचा 5 असेल, कुणाचा 6 असेल, पण आपण ज्योतिषशास्त्रामध्ये त्याला प्रथम भाव असंच म्हणतो. कळलं का? तर जो प्रथम भाव असतो तो त्याच्यानंतर तिथून पुढे येणारा म्हणजे अँटी क्लॉकवाईज पाचवा भाव, त्याच्यानंतर तिथून येणारा 9वा भाव. म्हणजे काय तर 1, 5 आणि 9 ही जी स्थानं असतात त्यांना आपण ज्योतिषशास्त्रामध्ये धर्मत्रिकोण असं म्हणतो. कळलं का? म्हणजे आपण जन्माला येताना काय घेऊन आलो आहोत किंवा काय भोग भोगायला या पृथ्वी तलावर अवतरलो आहोत हे ही स्थानात पडलेले ग्रह आणि त्या स्थानांचे भावेश थोडीशी आपल्याला कल्पना देतात की बाबा आपल्याला काय म्हणजे प्रत्येक माणसाचं ह्या आपण जेव्हा जन्म घेतो तेव्हा काही ना काहीतरी पूर्वसुकृत असतंच ना, तर ते असतं. तर ह्या 1, 5 आणि 9 म्हणजे धर्मत्रिकोणामध्ये जर ही रवी आणि बुध युती असेल, बरोबर आहे. आता कालपुरुषाच्या कुंडलीत 1 नंबरची राशी म्हणजे मेष राशी, 5 नंबरची राशी म्हणजे सिंह राशी आणि 9 नंबरची राशी म्हणजे धनु राशी, बरोबर आहे. असं जर आपण म्हटलं आणि ह्या स्थानांमध्ये जर ही रवी बुध युती असेल तर त्या व्यक्तीचा बौद्धिक दर्जा हा फार उत्तम असतो. अशा व्यक्तींना गणित, भाषा, लेखन यांचा खूप चांगला व्यासंग असतो. बुद्धिबळात ह्या व्यक्ती पारंगत असतात. तसेच ज्योतिषशास्त्र, खगोलशास्त्र या गोष्टींचा यांना छंद आढळतो. नंतर कुंडलीतील अर्थत्रिकोण म्हणजे काय तर द्वितीय स्थान, षष्ठ स्थान आणि दशम स्थान. या स्थानामध्ये जर ही युती असेल, आता ही कोणती स्थान आहे त्याची थोडक्यात आपण माहिती करून घेऊया. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा त्याच्या नोकरी संदर्भातला प्रश्न असतो, त्याच्या व्यवसायासंदर्भातला प्रश्न असतो किंवा म्हणजे मी कुठला व्यवसाय करू शकतो, मी कुठली नोकरी करू शकतो, मला किती धन मिळेल म्हणजे मला पैसे किती मिळतील किंवा कुठून मिळतील याचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा आपण अर्थत्रिकोण त्या व्यक्तीचा कुंडलीतील पाहायचा असतो. जर या स्थानांमध्ये म्हणजे आपण म्हणतो ना की सध्या आपण सर्व त्याच संदर्भात आपल्याकडे जास्त प्रश्न येतात, म्हणजे जेव्हा आम्ही कुंडली बघत असतो तेव्हा प्रत्येकाचा प्रश्न हा धनप्राप्ती किंवा नोकरी ह्या दोघा ह्याच भोवती फिरत असतं. तर ह्याचा प्रश्न आला आणि जर या स्थानांमध्ये जर आपल्याला ही रवी बुध युती कुणाच्या पत्रिकेमध्ये आढळली तर ती कशी त्या व्यक्ती कशा असतात तर व्यवहारी असतात. त्यांना अधिकार योग असतो. सरकारी नोकरीत त्या उच्चपदस्थ असू शकतात. त्यांच्या कुटुंबात त्यांना खूप जास्त मानसन्मान असतो कारण द्वितीय स्थान हे कुटुंब स्थानही आहे. तर अशा प्रकारे ही युती ह्या स्थानातही चांगलं काम करते. त्यानंतरचा जो भाग येतो किंवा भाव येतो तो म्हणजे कसा की तृतीय स्थान, सप्तम स्थान आणि लाभस्थान.
म्हणजे 3, 7 आणि 11. तर ह्याला आपण कुंडलीतील उद्योग त्रिकोण किंवा कामत्रिकोण म्हणूनही पाहतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा प्रश्न असतो, विवाह संदर्भात प्रश्न असतो, तर त्यावेळेला ह्या कामत्रिकोणाचा जास्तीत जास्त आपल्याला विचार करावा लागतो. किंवा जसं आपण धनाचा प्रश्न आलाय की धनत्रिकोण म्हणजे मला कुंडलीमध्ये माझ्यामध्ये धन किती आहे किंवा पैसा कुठून मिळेल, तर जेव्हा या अर्थत्रिकोणातला म्हणजे 2, 6 आणि 10 यातील ग्रहांचा जेव्हा 3, 7 आणि 11 या कामत्रिकोणाच्या ग्रहांशी जेव्हा संबंध येतो, तेव्हाही आपण त्याचं उत्तर जास्त अगदी व्यवस्थित एकदम कट्टूकट म्हणजे आपण म्हणतो ना की त्याला त्याच्यामध्ये त्या उत्तरामध्ये अगदी अचूकता येते. तिकडे जेव्हा तुमचा द्वितीय स्थानाचा संबंध जेव्हा एखाद्याचा सप्तम स्थानाशी आलाय किंवा लाभस्थानाशी आलाय, तर उत्तर अगदी अचूकतेकडे जाऊ शकते. तर तृतीय स्थानामध्ये ज्या कुणाच्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये जर ही रवी बुध युती जर असेल, तर हा ती व्यक्ती असते ती एकतर उत्तम लेखक असते, लेखन व्यासंग त्यांना छान असतो, त्यांना भावंड सुख हे फार उत्तम लाभते. ह्या व्यक्ती इमानदार असतात, त्या फार हुशार असतात आणि त्यांना तसाच हुशार जोडीदारही लाभतो. जोडीदार म्हणजे पती किंवा पत्नी या संदर्भात आपण विचार करू शकतो. आणि जर त्यांना व्यवसाय करायचा असेल तर त्यांना जो मिळणारा पार्टनर आहे तर तोही चांगला असू शकेल, म्हणजे त्यांच्यापेक्षा थोडा वयाने मोठा आणि हुशार आणि त्यांचे निर्णय तो घेऊ शकेल असा तो निर्णय. म्हणजे कसं आहे, रवी आहे ना, त्यामुळे तो काय तुम्हाला तुमचं ऐकणार नाही, तो तुम्हाला त्याचं ऐकायला लावणार. म्हणजे अशा प्रकारे इथे पार्टनरशिपमध्येही ही युती चांगलं काम करेल. त्याच्यानंतर जर तुम्हाला लॉटरी काढायची आहे किंवा शेअर संदर्भात जर तुम्हाला काही खेळायचं असेल किंवा सट्टा आपण म्हणतो आजकाल लॉकडाऊन नंतर तर जास्त करून लोक शेअर्समध्येच इन्व्हेस्टमेंट करायला लागले आहेत, जर या स्थानांमध्ये तुमची जर रवी बुध युती असेल तर तुम्हाला ती चांगल्या प्रकारे त्याच्या त्या गोष्टींमध्ये यश देऊ शकते. त्याच्यानंतर बुध पण आहे, तर बुधाचा विचार आपल्याला करायचा आहे. तर बुध हा दळणवळणाचा कारकग्रह आहे, कम्युनिकेशनचा कारकग्रह आहे, त्यामुळे कोणाला जर रेडिओ जॉकी किंवा हे जसं आपण आता आम्ही व्हिडिओ वगैरे बनवतोय, तर त्या स्थानांमध्ये जर तुमची युती असेल तर तुम्हाला ती त्या संदर्भातही ती तुम्हाला यश देऊ शकते. मार्केटिंगमध्येही ह्या व्यक्तींचं करिअर फार छान होते. त्याच्यानंतर शेवटचा एक त्रिकोण राहिलाय, तो म्हणजे मोक्ष त्रिकोण, बरोबर आहे. तो म्हणजे कुठला, तर चतुर्थ स्थान, अष्टम स्थान आणि व्ययस्थान. म्हणजे काय, चौथा भाव, आठवा भाव आणि बारावा भाव. या हा भावाला आपण काय म्हणतो पत्रिकेतला, मोक्ष त्रिकोण. या संदर्भात प्रश्न विचारायला आमच्याकडे कोणीही जातं की येत नाही. सर्वांचे प्रश्न हे कामत्रिकोणाचे किंवा अर्थत्रिकोणाचेच असतात. कारण काय, हा म्हणतात ना की हा जो आपलं हे जे आयुष्य आहे हे सोन्याचा हवा असा वाटणारा पिंजरा आहे ना, प्रत्येकाला त्यात जखडून राहायचं असतं, अडकून राहायचं असतं. म्हणजे थोडेसे पैसे मिळाले की अजून जास्त पैसे कधी मला मिळतील, किंवा एखादी नोकरी मिळाली तर अजून जास्त पगाराची नोकरी कशी मिळेल, ह्यांचेच प्रश्न जास्त असतात. आणि त्याच्यामुळे कधी कधी मनस्वास्थ्य पण लोकांचं बिघडतं. त्यामुळे कसं आहे ना की हे जे त्रिकोण आहेत 4, 8 आणि 12 हे त्रिकोण तुम्हाला मनशांती देणारे त्रिकोण आहेत. त्यामुळे प्रत्येकाने म्हणजे मला एक ज्योतिषी म्हणून मला तुम्हाला असं सांगावं असं वाटतं की जर ह्या त्रिकोणामध्ये जर तुमचे ग्रह असतील किंवा नसतीलही, पण जर या त्रिकोणातल्या स्वामींची तर तुम्ही थोडीशी जरी उपासना केली ना तरी तुम्हाला ती आयुष्यामध्ये मनशांती मिळवून देण्यास फार फायदेशीर ठरू शकेल. तर आता आपला विषय आहे की रवी बुध युती जर ह्या त्रिकोणांमध्ये असेल 4, 8, 12 तर ती काय फळ देईल. तर चतुर्थ स्थान म्हणजे हे आपलं ग्रहसौख्याचं स्थान आहे, तर तुम्हाला ही युती अगदी सुंदर प्रमाणे ग्रहसौख्य देऊ शकेल. त्याच्यानंतर अष्टम स्थान हे थोडंसं तुमचं म्हणतात ना की वडिलोपार्जित मालमत्ता वगैरे मिळवण्याचं स्थान आहे, किंवा तुम्हाला सहज संपत्ती देणार किंवा गुप्त धन देणार, तर त्या संदर्भात पण ही युती तुमचं काम करू शकते. त्याच्यानंतर 12वं स्थान म्हणजे मोक्षस्थान. मोक्षस्थानात जरी युती असेल तर तुम्हाला म्हणजे ह्या व्यक्तींना थोडी आध्यात्मिक ओढही असू शकते. खूपच छान माहिती स्वातीताईंनी आपल्याला सांगितलेली आहे. मला वाटतं आज सगळ्यांचं खूप छान समाधान होणार आहे. आता ह्या माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला आहे की रवी आणि बुध या युतीची राशी परत्वे फळं काय असते. म्हणजे आपल्याकडे पुन्हा 12 राशी आहेत, तर प्रत्येक राशी ही युती काय फळं दे. सांगते की आपल्या 1 ते 12 या राशी आहेत. जसं पहिली राशी चक्रातली पहिली राशी मेष, वृषभ, मिथुन, कर्क,
त्याच्यानंतर सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या राशीचक्रातल्या 12 राशी आहेत. बरोबर आहे. तर ह्या राशींमध्ये जर ही युती असेल तर ती काय फळ देईल, हां, तर त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या कुंडलीत ती तपासून बघावी. तर आज आपण रवी आणि बुध या युतीबद्दल बोलतो आहे. तर रवीची जी स्वराशी आहे ती सिंह राशी आहे. बरोबर आहे. तर ज्यांच्या कोणाची सिंह राशीमध्ये पत्रिकेमध्ये कुंडलीमध्ये जेव्हा रवी बुध युती असेल तर ती काय फळ देईल, तर अशा व्यक्ती ह्या अशा ज्या व्यक्ती असतील त्या उत्तम वक्ता असतात, म्हणजे त्यांच्याकडे वक्तृत्व गुण हे उपजतच असतात. त्याच्यानंतर त्यांची बुद्धिमत्ता ही तल्लख असते. बघा, रवीची स्वराशी आणि त्यामध्ये बुध, म्हणजे तल्लख बुद्धिमत्ता तर असायलाच पाहिजे. कारण बुधाचा गुणधर्म आपण मगाशीच बघितला की बुद्धिमान लोक असतात त्याच्यामध्ये. बुधाचं कारकत्वच हे बुद्धिमत्ता आहे. आणि रवीचं कारकत्व काय, तर तडफ असते त्यांच्यामध्ये, नेतृत्व गुण असतात त्यामध्ये. त्याच्यामुळे उत्तम वक्तृत्व, तल्लख बुद्धिमत्ता असते आणि अनेक विषयात ह्या गोष्टी ह्या व्यक्ती अग्रेसर असतात आणि अनेक विषयात त्यांचं प्रावीण्यही असतं. त्याच्यामुळे रवी आणि बुध युती जर सिंह राशीत असेल तर ती शुभच फळ देईल. त्याच्यानंतर आपण बघूया की बुधाची मिथुन रास. आता मिथुनचा अर्थच काय, इथून तिथून मिथुन. बरोबर आहे. जर अशा राशीमध्ये जर ही रवी बुध युती असेल तर काय करतील, तर आता इथे जास्त करून बुधाचं कारकत्व आपल्याला या ठिकाणी जास्त दिसून येईल मिथुन राशीमध्ये. म्हणजे अल्लडपणा, चतुरपणा, चालाकपणा, या व्यक्ती थोड्या अपमतलबी असतात, म्हणजे स्वतःचा फायदा बघणाऱ्या असतात. म्हणजे दुसऱ्याचा फायदा बघण्याच्या आधी स्वतःचा बघायचा, म्हणजे त्याचाही करून द्यायचा पण आधी स्वतःचं बघायचं, अशी थोडीशी ह्याच्यामध्ये वृत्ती दिसून येते. त्याच्यानंतर ह्या ज्या व्यक्ती असतात त्या फार चतुर असतात, म्हणजे दोघांचा भांडण तिसऱ्याचा लाभ कसा करून घ्यावा हे ह्या मिथुन राशीतल्या रवी बुध युतीमध्ये ह्याचे जे कारकत्व आहे किंवा ह्याचे गुण जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर ही झाली एक बुधाची मिथुन राशी. त्याच्यानंतर बुधाची दुसरी राशी आली, कन्या राशी आली. आता कन्या राशी ही मुळातच बौद्धिक राशी आहे. म्हणजे कन्येचा जर बुध असेल कुणाच्याही पत्रिकेमध्ये तर तो अभ्यासासाठी आणि बौद्धिक गुणांसाठी खूपच चांगला असतो. त्यामुळे ही राशी कशी सौम्य तत्वाची किंवा आपण म्हणू शकतो की बुधाचं कारकत्व याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये आपल्याला आढळतं. तर जर कन्येची जर बुध असेल तर त्याच्यामध्ये व्यवहारीपणा असतो आणि सावध बुद्धिमत्ता असते. म्हणजे आता जसं मी म्हणाले तुम्हाला की मिथुन राशीतला बुध काय काम करेल, की तो चतुर आहे आणि तो स्वतःचं काम अपमतलबीपणा जरा जास्त आढळून येतो तिथे आणि तो दिसूनही येतो समोरच्याला. पण जर कन्येमध्ये जर ही रवी बुध युती असेल तर ती सावधपणे आपलं काम दुसऱ्याला अगदी काही कशाचा पत्ताही न लागता ही व्यक्ती करून घेणारी अशी असू शकते. त्याच्यानंतर आपण पुढे बघूया की शनीच्या राशी, मकर आणि कुंभ रास. तर मकरेमध्ये, शनीच्या मकर राशीमध्ये जर ही रवी आणि बुध युती असेल तर ती काय फळ देईल. आता बघा, शनीचा गुणधर्म आहे म्हणजे सतत काम करत राहणं, कंटाळवाणं काम असेल तरी त्यांना येत नाही, बराच वेळ एखाद गोष्ट ते करत बसतात. आणि मकर राशीचा गुणधर्म असा आहे की ते सगळं पसारा करून कामं करतात. कळलं का? म्हणजे आपल्याला वाटेल अरे हा काय पसारा करून ठेवलाय, पण ते त्यांचं काम असतं. कळलं का? तुम्हाला कळणार नाही, एखादं पुस्तक तुम्ही त्यांचं उचला तर नाही नाही मला ते हवंय. कळलं का? तर ज्यांच्या कुणाच्या कुंडलीमध्ये मकर राशीत जर ही युती असेल तर असे लोक किचकट कामं करणारे असतात. म्हणजे जसे शब्दकोशकार असतात किंवा इतिहास संशोधनपर कामं करणारे असतात किंवा शास्त्रज्ञ असतात, म्हणजे काहीतरी त्यांना शोध लावायचा असतो. तर अशा प्रकारे मकर राशीमध्ये ही युती काम करते. कळलं का? म्हणजे काय, संशोधनाचं जास्त काम ह्यांच्याकडून होतं, लेखकही आढळतात. कळलं का? म्हणजे एखादं काही शोध निबंध लिहायचे असतील किंवा कोणाचं ट्रान्सलेशन करायचं असेल कुठल्या तरी इतर भाषेमधून आपल्या भाषेमध्ये ट्रान्सलेशन, तर अशा प्रकारचे लेखक ह्या लेखकांच्या कुंडलीमध्ये ही रवी बुध युती मकर राशीत आढळते. शनीची कुंभरास, बरोबर आहे. तर शनीची कुंभरास ही उत्तम बुद्धिमत्ता असणारीच रास आहे आणि त्यामध्ये रवी बुध युती तर चांगलीच आपण म्हणू शकतो. कारण काय आहे की जेव्हा बुधासारखा ग्रह जेव्हा कुंभ राशीमध्ये पडतो तर तो त्याचं म्हणजे त्याच्यासाठी, आणि जर कन्येचा बुध असेल तर तो अजून छान प्रकारे काम करेल. मिथुनेचा बुधही चांगल्या प्रकारे काम करू शकतो,
पण येथे जर एखाद्या कन्येचा बुध असेल आणि जर ते मिथुन याच्यामध्ये असतील तर ते अजून तुम्हाला त्याची कार्यकत्व फार चांगल्या प्रकारे तो तुम्हाला कुंभ राशीमध्ये देऊ शकतो. कारण कसं, उत्तम स्मरणशक्ती ही युती तुम्हाला कुंभ राशीमध्ये देईल, समयसूचकता देईल, वक्तृत्व देईल. म्हणजे बुधाचं जे कार्यकत्व आहे की त्याला चकटण सर्व गोष्टी कळतात, म्हणजे तवरून ताकभात ओळखता येणे, तर कुंभ राशीमध्ये ही रवी बुध युती आहे ती अशा प्रकारे काम करते. त्याच्यानंतर आपण पुढची राशी घेऊया, मंगळाच्या राशी. आता मंगळाच्या दोन राशी असतात राशी तत्व राशी चक्रामध्ये, मेषरास आणि वृश्चिक रास. आता रवी हा मंगळाचा मित्र ग्रह आहे, पण बुध हा नैसर्गिक शत्रुग्रह आहे. त्यामुळे या ग्रहामध्ये म्हणजे मेष आणि वृश्चिक मध्ये रवी बुध युती तपासताना फार काळजीपूर्वक तुम्हाला तपासावी लागेल. कारण मंगळ हा कसा तरुण लहान ग्रह म्हणतो ना आपण, सेनापती आहे, राशीचक्रातला सेनापती ग्रह आहे. त्याला फार रेंगाळट कामं करणारे लोक आवडत नाही, त्याला पटापट निर्णय घेणारे लोक लागतात. आणि जर बुधासारखा ग्रह जो चतुर आहे, छोटासा आहे, अल्लड आहे, बडबड आहे, तो जर तुम्ही मेषेमध्ये पडला तर तो काय करेल, तो तिथे नको त्या गोष्टी नको त्या वेळी आणि नको त्या ठिकाणी तो बोलून सगळं गोंधळ घालेल ना. त्यामुळे ही जर रवी बुध युती तुम्हाला मेषेत तपासायची असेल तर ती व्यवस्थितपणे बारकाईने तुम्हाला बघावी लागेल. तर आपण एवढ्या खोलात न जाता आपण मेषेमध्ये जर रवी बुध युती असेल तर ती काय काम करेल तर ते पाहूया. जर कोणाच्या मेष राशीमध्ये जर असेल तर जरा आपण म्हणतो ना की एक थोडं हार्डवर्ड आहे पण कुटिलपणा देतं, म्हणजे जलसनेस वगैरे. त्याच्यानंतर दुराग्रही आहे, हटवादीपणा आहे, म्हणजे मला हवं म्हणजे हवंच. तर अशा प्रकारे थोडा व्यक्तीचा स्वभाव हा मेषेच्या मेष राशीमध्ये जर ही युती असेल तर असू शकतो. त्याच्यानंतर वृश्चिक राशी. आता वृश्चिक राशी राशीचक्रामध्ये आठव्या स्थानात येते, म्हणजे गूढ स्थानामध्ये ही राशी येते. आता वृश्चिक राशी मध्ये जर ही युती पडली तर वैद्यकीय शास्त्र, रसायनशास्त्र, औषधशास्त्र वगैरे प्रावीण्य असलेली माणसं ह्या युतीमध्ये आपल्याला आढळतात. आणि ती मोठ्या गूढ स्वभावाची असतात, म्हणजे काहीतरी संशोधन करण्याची त्यांच्याकडे त्यांचा कल असतो. कळलं का, पटकन त्यांचा मनामध्ये काय चाललंय हे आपल्याला समजून येत नाही. त्यामुळे अशा प्रकारे वृश्चिक राशीमध्ये ही युती काम करेल. त्याच्यानंतर पुढची राशी म्हणजे शुक्राच्या राशी. बरोबर आहे, शुक्राच्या दोन राशी आहेत राशीचक्रामध्ये, वृषभरास आणि तुळरास. हा, आता वृषभ आणि तुळेत जर रवी बुध युती असेल तर कसं आहे ना की बघा, वृषभ रास आहे आपण म्हणतो की अशी पण ती थोडीशी चैन करणारी लक्झरियस राशी आहे. म्हणजे शुक्र हा पत्रिकेतला म्हणतो ना आनंद देणारा ग्रह आहे, प्रणयाचा कारग्रह कारग्रह आहे. कळलं का, सर्व सुखांचा कारग्रह आहे. म्हणजे तो तुम्हाला मला आराम किती मिळणार, मला सुख किती मिळणार, मला ऐश्वर किती उपभोगता येणार, हे जेव्हा आपल्याकडे प्रश्न येतो आणि जर एखाद्याच्या पत्रिकेत जर शुक्र शुभ योगांमध्ये, शुभ स्थानांमध्ये आणि चांगल्या राशींमध्ये असेल तर त्या व्यक्तीला ते सहजपणे ह्या गोष्टी प्राप्त होतात. जर अशा चांगल्या शुक्राच्या राशींमध्ये म्हणजे वृषभेत किंवा तुळेत जर ही युती असेल तर काय करेल, तर अशा कलाकार लोकांच्या म्हणजे चांगले चांगले जे कलाकार आहेत त्यांच्या पत्रिकेमध्ये ही रवी बुध युती आपल्याला सापडते. म्हणजे जे नाटककार होते, म्हणजे पूर्वीच्या, आता आपल्याकडे माईक्स वगैरे सर्व आहेत त्यामुळे आवाजाचा काही इतका प्रश्न येत नाही, पण जेव्हा पूर्वीच्या काळी माईक वगैरे नसायचेत आणि नाटकं व्हायचीत तेव्हा आपण म्हणतो ना खडा आवाज लागतो, आणि तो पण शास्त्रीय गायन करत जर तुम्हाला जर गायचं असेल आणि जर तुम्हाला तुमची कला जर अगदी शेवटच्या रांगेत बसलेल्या व्यक्तीपर्यंत जर पोचवायची असेल तर ही युती खूप तिथे काम करायची. म्हणजे रवी आणि बुध जर वृषभेत असेल तर कलाकारांच्या कुंडलीमध्ये तर खूपच छान, म्हणजे शास्त्रीय गायन, आवाज, सुंदर वाणी यासाठी खूप चांगले काम करेल. आणि जर ती तुळेत असेल तर काय करेल, तर ती बघा, आता शुक्राची तूळ रास आहे. बरोबर आहे, आता तूळ राशीचं चित्र काय, तर तराजू आहे. म्हणजे एक स्त्री आहे की तिच्या डोळ्याला पट्टी आहे आणि हातात तराजू आहे, म्हणजे न्याय देवता आहे. त्यामुळे ह्या व्यक्ती आहे ना उत्तम टीकाकार असण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यानंतर आपली राशीचक्रातली शेवटच्या दोन राशी राहिल्या आहेत गुरुच्या राशी. कळलं का, गुरु म्हणजे हे देवान, गुरु हे देवांचे गुरु आहेत. बरोबर आहे, त्याच्या दोन राशी असतात धनुराशी आणि मीन राशी. बरोबर आहे, धनुराशी ही मूळ कुंडलीमध्ये नवम स्थानात येते आणि मीन राशी ही व्यय स्थानामध्ये येते. बरोबर आहे, आता गुरुच्या कारकत्वाप्रमाणेच रवी आणि बुध काम करणार. आता मी जसं म्हंटल की रवी धनुराशी ही
नवम स्थानात येते. नवम स्थान हे उच्च शिक्षणाचं स्थान आहे, परदेश गमनाचं स्थान आहे, तुमचं धर्माचं स्थान आहे. कळलं का? म्हणजे तुम्ही आयुष्यामध्ये किती देवस्थानांना भेटी देणार, कोणत्या कोणत्या स्थळांना भेटी देणार हे याच्यावरून तुम्हाला कळू शकतं. त्यामुळे जर तुम्ही लॉजिकली बघितलं, रवी बुध युती जर धनु राशीत असेल तर ती काय करेल, तर ती व्यक्ती उच्च शिक्षित असेल, तिला परदेश गमनाचे योग असू शकतात, शिक्षणासाठी तिला परदेश गमन स्वस्थान सोडून परदेशात जावं लागेल, बरोबर आहे. त्यात अध्यात्मिक पण ओढा थोडा तिचा असू शकेल, देवधर्माची आवड असेल किंवा काय स्तोत्र मंत्र पठण याच्यावर तिची हुकूमत असू शकेल. काय काय जण खडे आवाजात सर्व स्तोत्र न बघता बोलू शकतात, तर त्यांची कुंडली तुम्ही चेक करा, त्यांच्या कुंडलीमध्ये ही युती असण्याची शक्यता सर्वात जास्त असते. त्याच्यानंतर मीनरास, मीनरास ही व्ययस्थानामध्ये आली. आता व्ययस्थान हे म्हणजे कुंडलीतलं शेवटचं आणि 12वं स्थान. आता आपण म्हणायला गेलं तर हे थोडं बंधन योगाचं पण स्थान आहे, त्यामुळे या स्थानात जेव्हा ही रवी बुध युती असते तर तुम्हाला नीट चेक केली पाहिजे. कारण कसं असतं की तुमच्या नावावर खूप जास्त प्रॉपर्टी असण्याची शक्यता आहे, इथे रवी बुध युती व्ययात आहे, पण ती बंधनात अडकवणारी आहे. म्हणजे कोणाच्या तरी बंधनात तुम्हाला राहावं लागणार कायम, आणि ती गोष्ट तुम्हाला मिळवण्यासाठी ते झगडावं लागणार. त्यामुळे जेव्हा एखादा सरकारी अधिकारी असतो किंवा त्याला उच्च पदस्थ त्याला मिळण्याची शक्यता असते, पण जेव्हा तुमचं व्ययस्थानाचा संबंध जेव्हा कुठेतरी येतो तर तुम्ही कोणाच्या तरी बंधनात अडकण्याची शक्यता असते. म्हणजे स्वतःच्या मनाप्रमाणे तुम्हाला काम करता येत नाही. तर अशा प्रकारे आज आपण 1 ते 12 राशींमध्ये रवी आणि बुध युती कशी काम करेल असं थोडक्यात बघितलंय. स्वातीताई, तुम्ही खूपच छान माहिती सांगितली आहे, पण मला ना आता एक खूप महत्वाचा प्रश्न पडला आहे की रवी बुध युती आपण स्थानगत राशी परत्वे असं सगळं पाहिलं, पण आपण त्याच्यात जी फळं सांगितली आहे ती तशीच मिळतील का आपल्याला? नाही, खूप चांगला प्रश्न आहे. आज आपण एकाच नाण्याची एक बाजू बघितली, म्हणजे आज आपण बघितलं की रवी फळ, रवी आणि बुध युती जर ह्या या राशीत असेल तर ती काय काय फळं देईल, बरोबर आहे. म्हणजे शुभ फळं आज आपण बघितली, अशुभाचा विचारच केलेला नाहीये. पण कसं आहे ना की तुम्ही जेव्हा कुंडलीचा सूक्ष्मात विचार कराल, कुठल्याही कुंडलीचा, तेव्हा त्या कुंडलीत 12 भाव असतात, 12 स्थानं असतात, 27 नक्षत्र असतात, आणि त्याच्यानंतर ग्रहांच्या परस्पर दृष्ट्या असतात, अशुभ ग्रहांच्या युत्या असतात, जसे नवपंचम योग असतात तसे षडाष्टक योगही असतात. म्हणजे काय? तर आपल्याला नाण्याची एक बाजू बघून निर्णय देता येत नाही, तर नाण्याची दुसरी बाजूही बघावी लागते. त्याच्यामुळे जर ही रवी आणि बुध युती जर बिघडलेली असेल तर ती वाईटच परिणाम करेल ना तुमच्या पत्रिकेमध्ये. त्यामुळे फक्त एका बाजूचा विचार करून चालत नाही, तर दोन्ही बाजूंचा विचार करून विचार करावा लागतो. आणि आज आपण फक्त रवी आणि बुध युती आणि स्थान आणि राशी यांचाच फक्त आपण विचार केलेला आहे. जेव्हा कधी तुम्हाला असं वाटलं की ह्याची अशुभ फळं कुठली, तर त्याच्यावर आपल्याला आणखीन पुढे बोलता येईल. बरोबर, म्हणजे भवितव्यात आपण अजून ह्यावर, या विषयावर बोलूच, अशुभ फळं काय असतील किंवा बिघडलेली युती काय असेल. बरोबर, बरोबर असं. तर मंडळी, आपण याच्याहून जास्त खोलात माहिती बघणार आहोत. मला असं वाटतं की एखादी व्यक्तीचं उदाहरण घेऊ की ज्याच्या पत्रिकेत ही युती आहे आणि ती पत्रिका अभ्यासू असंही आपण करू शकतो, हो ना? बरोबर, आणि असं अजून जास्त मजा येईल. तर आय थिंक ह्याचा पार्ट 2 पण होऊ शकतो की रवी बुध युती किंवा हे सगळेच विषय इतके फास्ट आहे की आपण ह्याच्यावर एपिसोड्स करू शकतो. बरोबर आहे ना? हा, तर मला असं वाटतं की आज खूप, मला तर खूप मजा आली आहे. मी आशा करते की तुम्हाला पण मजा आली असेल, कारण आपल्याला खूप छान माहिती मिळाली आहे. तर स्वातीताई, मी तुमचे खूप खूप आभार मानते, तुम्ही आज माझ्या चॅनलवर आलात आणि इतकी छान माहिती दिली त्याबद्दल. तर मंडळी, आता आपला व्हिडिओ शेवटाकडे आलेला आहे, म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये तसं कळवा, म्हणजे जेणेकरून त्या विषयाचे आपल्याला ह्या विषयावर किंवा असे मुलाखत टाईप आपल्याला अजून अजून व्हिडिओ घेऊन येता येतील. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि अजूनही माझ्या चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण आपण खूप छान छान व्हिडिओ घेऊन येणार आहोत जे बघायला तुम्हाला नक्की आवडणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.